जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, पहिले काकी बातमी बाकी सुख नऊ राशी पाडगुण अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पोलीस भरती संदर्भातली सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, तर जुलै महिना आला परीक्षाचा, तर जुलै महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे, त्या संदर्भातला जी आर आहे तो आता त्या जी आरबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सविस्तरपणे शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की पहा. मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवर आपण रोजगार नोकरी संदर्भ नावाचा पेपर 7 जूनचा अपलोड केलेला आहे, तर तो डाउनलोड करून घ्या. त्यानंतर आपण टेलिग्राम चॅनलवर 31 मेपर्यंतचा रोजगार नोकरी संदर्भ अपलोड केलेला आहे, म्हणजे करंट अफेअर्स जे असतात लेटेस्ट, तर ते सुद्धा यामध्ये अपलोड करण्यात आलेले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपवर ठेवण्यासाठी एक स्टेटस तुमच्यासाठी मी तयार केलेलं आहे, तर ते स्टेटससुद्धा डाउनलोड करून घ्या, व्हॉट्सअपला ठेवा. कारण हे स्टेटस ठेवल्यानंतर तुम्हाला कसं पॉझिटिव्हिटी मिळेल आणि आता लवकरच एक्झाम होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअपवर एक बातमी व्हायरल होते, ते म्हणजे संजय पांडे यांची. व्हॉट्सअपवर असेल किंवा यूट्यूबवर असेल किंवा इतर सोशल माध्यमं असतील, फेसबुक वगैरे, तर त्यांनी काय स्टेटमेंट दिलं ते आपण पाहूया एकदा. 2019 सालीची प्रलंबित भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच 5000 कॉन्स्टेबल यांना भरती दिली जाईल. ही भरती झाल्यानंतर लवकरच 2020ची त्यानंतरची भरती पण सुरू होणार आहे. एकूण 15000 कॉन्स्टेबल घेतले जातील, तर 15000 कॉन्स्टेबलचा आकडा त्यांनी दिलेला आहे. पोलीस भरतीचा एक नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो, नवीन जी आर, आनंदाचा जी आर. 11 जून 2021ची ही बातमी आहे. कितीची? 11 जून 2021ची. आता 1-2 दिवस आधीची बातमी आहे. यामध्ये सर्वात आधी संदर्भामध्ये 1-2-3 पर्यंत जे काय आहेत शासन निर्णय दिलेले आहेत, शासन निर्णय क्रमांक, तर ते क्रमांक आहेत 13 पर्यंत. त्यानंतर या जी आरचा विषय पाहून घ्या, तर विषय आहे पोलीस भरती 2019 वेंडर निवडीबाबत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी जी काही बातमी देतो आहे ती सत्यात उतरते आहे. तर यावरून तुम्हाला दिसतं वरील संदर्भामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की जी 2019 जी पदं आहेत आणि 2020 जी काही मंजूर झालेली आहेत, तर त्यांच्याबद्दलच्या जे काही जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील त्या म्हणजे http://www.maharashtrapolice.go.in. सोपन सरळ हे लक्षात ठेवायचं, maharashtrapolice.go.in ही वेबसाईट ओपन करायची आणि त्या ठिकाणी पाहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही कंपन्या निवड झालेल्या आहे एक्झाम घेण्यासाठी, आता वेंडरची प्राप्ती त्यांना होते. त्यानंतर मेमर्स ॲपटेक लिमिटेड, मेमर्स जी ए सॉफ्टवेअर, मेमर्स जिंजर वेब प्रायव्हेट कंपनी, ही कंपनी तर सर्वांच्या लक्षातच असेल. या कंपनीने आरोग्य विभागाची भरती घेतली होती आणि सक्सेसफुल झालेली भरती घेतलेली होती. त्यानंतर मेमर्स मेटा आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर मेमर्स नॅक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. आता पोलीस भरतीसाठी आपलं पोलीस प्रशासन जे आहे, गृह खातं जे आहे, ते कोणती कंपनीची निवड करते आता ते आपल्याला येणाऱ्या आगामी काळामध्ये लवकरच करणार आहे. आणि जी काही कुठली एक्स वाय झेड कंपनी जर सिलेक्ट झाली, फॉर एक्झाम्पल पहिलीच एक कंपनी त्यांनी निवडली, तर ही कंपनी जवळपास 3 एक्झाम, म्हणजे 3 वर्ष एक्झाम घेणार आहे. 3 वर्ष एक्झाम कोणती कोणती? तर आता 2019ची भरती असेल, 3 वर्ष म्हणजे प्रोसेस पकडूया आपण. त्यानंतर 2020 मंजूर झालेली पदं असतील, त्यानंतर मग 2021ची जी असतील तर तीसुद्धा घेणार आहेत. तर विविध समित्या ज्या काही स्थापन झालेल्या आहेत, पोलीस आयुक्त बृहन्मुंबईसह पोलीस आयुक्त वगैरे, अध्यक्ष सदस्य बृहन्मुंबई, त्यानंतर आवेदनपत्रांची संख्या, तर ही सर्व माहिती आपल्याला या जी आरमध्ये पाहायला मिळत आहे. आता OMR वेंडरबद्दल, कार्यक्षमता पद्धतीबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. OMR वेंडर, आता OMR या शब्दावरून तुम्ही काय लक्षात घेऊ शकता की हे जी एक्झाम आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, ऑफलाईन. OMR हा शब्द तुम्ही MPSC ऐकलेला असेल, कारण MPSC एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होते. थोडक्यात याच्यामध्ये 9 मुद्दे दिलेले आहेत, तर या 9 मुद्द्यांमध्ये फक्त या गोष्टी आहेत की एक्झाम कशा पद्धतीने होणार, किती फीज लागणार, काय लागणार, याबद्दलच्या संपूर्ण डिटेल्स आहेत. आणि शेवटी या ठिकाणी साईन आहे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची. एका विद्यार्थ्याने सुद्धा माहिती अधिकारांमुळे त्याचं नाव परत त्यांना मिळाली, ते म्हणजे सुरेश लोभेश्वर गजलवार. तर विषय होता माहितीच्या अधिकार अन्वये, जी काही माहिती आपल्याला मिळवायची आहे ती म्हणजे पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांद्वारे जे काही एक्झाम घेतल्या जातात विविध डिपार्टमेंटमध्ये, डिपार्टमेंटच्या, तर त्या डिपार्टमेंटबद्दल वॅकन्सी जी काय आहेत त्यांच्याबद्दल माहिती काढतो आहोत.
हे जे विवरणपत्र आहे यामध्ये आपण फक्त गृह विभागाची माहिती बघूया. ए बी सी डी ई मध्ये आलेले आहे. तर यामध्ये एकूण रिक्त पद जे आहेत सरळ सेवामध्ये इथं दिसत असतील तुम्हाला टोटल. तर हा जो आकडा काउंट करतो आपण तो 18,000 आसपास जातो. तर विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा लॉट आहे भरतीमध्ये जागांचा. तर त्या रीतीने तुमचा जो स्कोर आहे तो सुद्धा 90+ आला पाहिजे. 90% जास्त म्हणजे 90+ स्कोर लेखीचा तुमचा आला पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला जी काही असेल फिजिकल 50 मार्काची त्यामध्ये चान्स मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आधीच कट ऑफ मी सांगून देतो. तर कट ऑफ जवळपास 130+ लागेल 150 पैकी. तर त्या रीतीने तुम्ही आता त्या रेंजमध्ये बसता का? कारण अनेक विद्यार्थी आता एवढा मोठा भरतीचा लॉट आल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म भरतील. आशा करतो या संपूर्ण व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.